नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठे भुसावळ येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे मित्रांनो आधुनिक राजकीय विश्लेषणाचा भाग अकरावा आपण पाहत आहोत या अकराव्या भागामध्ये राजकीय संसूचनाचा हा तिसरा भाग आहे पण यामध्ये आपण लोकमत पब्लिक ओपिनियन या संकल्पनेशी निगडित असलेल्या प्रश्नांचा विचार करणार आहोत लोकमतावर आधारित दहा प्रश्न आज आपण हो। या तिसऱ्या भागात पाहत आहोत प्रश्न क्रमांक एकतीस बघा यापूर्वीच्या दोन भागामध्ये आपण तीस प्रश्नांचा विचार राजकीय संसूचनाच्या संदर्भात केलेला आहे आता एकतीसावा प्रश्न लोकमताच्या संदर्भात आहे टिंबटिंबाला तिम्ब अप्रत्यक्ष लोकशाहीची मोठी देणगी मांडली जाते अ लोकमत ब संस्कृती क नेतृत्व आणि चार सहभाग लोकशाहीची मोठी देणगी कशाला म्हटलं जातं लोकमताला बरोबर आहे कारण लोकांचं मत असेल तरच लोकशाही आहे म्हणून पहिला पर्याय अ प्रश्न क्रमांक बत्तीस घ्या लोकमताच्या संदर्भात खालील व्याख्या कोणाची ते सांगा लोकमताच्या संदर्भात वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्याच्या संदर्भातली ही एक व्याख्या आपण इथे घेतली ती कोणाची ते तुम्हाला ओळखायचं आहे विशिष्ट प्रश्नांवर लोक जे मत व्यक्त करतात त्यास लोकमत न समजता लोकमताला सेंद्रिय प्रक्रिया समजावयास हवी कोणती प्रक्रिया सेंद्रिय प्रक्रिया समजावयास हवी अशी व्याख्या कोणाची आहे व्ही व्ही अकोलकर सी एच कुले किंबाल यंग आणि हर्बर्ट सायमन नाही आठवत खुशबू बघा सारी का तुम्हाला आठवतं हो कुले कुले असं म्हटले होते ओके बरोबर आहे सी एच कुले यांची ही व्याख्या आहे त्यांचं म्हणणं आहे की विशिष्ट प्रश्नावर लोक जे व्यक्त करतात ना आपली मतं त्यास लोकमत न समजता लोकमताला सेंद्रिय प्रक्रिया समजायसावे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा खालीलपैकी कोणते लोकमताचे लक्षण नाही ते सांगा लोकमत म्हणजे बहुसंख्याकांचे मत आहे बरोबर आहे का शहरात लोकमत म्हणजे बहुसंख्यांकांचे मत असते बरोबर आहे म्हणा ओके कारण बहुसंख्यांकांचं मत म्हणजेच लोकमत असतं एका व्यक्तीचं काही व्यक्तींचं नाही झालं लोकमत समूहाच्या सर्वसाधारण समस्येतून निर्माण होते बरोबर आहे का सॉरी का लोकमत कोणामध्ये समूहाच्या सर्वसाधारण समस्येतून म्हणजे आपल्या सर्वांच्या वेगवेगळ्या समस्या असतात त्यातून लोकांचं मत येत आहे बरोबर आहे म्हणते सुषमा ओके okay. आता लोकमतासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक एकता आवश्यक असते सरिता लोकमतासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक एकता आवश्यक असते की नाही ओके okay, आवश्यक असते म्हणा नंतर बघा शेवटचा तिथला पर्याय ड मग हे लोकमतासाठी विचारांचे आदानप्रदान स्वातंत्र्य आवश्यक नसते विचारांच्या आदानप्रदानाचे स्वातंत्र्य आवश्यक नसते का शरद म्हणतो आवश्यक असतं कारण लोकमतासाठी जर तुम्हाला विचार व्यक्त करायचे तर विचारांचं आदानप्रदान स्वातंत्र्य आवश्यक आहे इथे काय म्हटले आवश्यक नसते म्हणून हा पर्याय चुकीचा आहे आणि लक्षण नाही असं विचारलं म्हणून शरद उत्तर काय देणार मग ड बरोबर प्रश्न क्रमांक चौतीस बघा खालीलपैकी कोणते लोकमत निर्मितीचे साधन आहे लोकमत निर्मितीचं साधन विचारलंय लोकमत कशातून बनतं बरोबर आहे जातीतनं बनतं म्हणे स्नेहा जात, जात असेल तर पपिता म्हणते धर्म पण आहे धर्मातून सुद्धा लोक एकमेकांच्या जवळ येतात आणि लोकांच्या मतांची जळवणूक करतात की नाही आपल्याला असं करायचं आहे बरोबर आहे राजकीय पक्ष तर सारी काम करता का? का का ते करतातच आहे आणि ममता काय म्हणते प्रसारमाध्यमं पण लोकमत घडवतात मग सगळीच माध्यम आहे का बरोबर आहे सगळी माध्यम आहे कारण जातीच्या आधारावर काही व्यक्ती एकत्र येतात तेही लोकमत घडवतात धर्म एकत्र आणतो राजकीय पक्ष आहे प्रसारमाध्यम हे सगळी माध्यम आहे म्हणून पर्याय कोणता येणार बेटा ममता ड वरील सर्व ओके प्रश्न क्रमांक पस्तीस बघा खालीलपैकी कोणत्या शासन प्रणालीत लोकमत संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे ममता सगळ्यात जास्त महत्त्व कोणत्या शासन प्रणालीत असतं कशाला लोकमताला अ राजेशाही ब हुकुमशाही क लोकशाही ड साम्यवाद ओके ममतामध्ये लगेच इस... कल्या म्हणे मॅडम राजेशाही लोकशाही ओके राजेशाही का नाही को कारण राजेशाहीमध्ये राजा सगळं सर्वे सर्व असतो तिथे लोकमताची किंमत नसते पण लोकशाहीमध्ये लोकमताची किंमत एकदम बरोबर ममता एक आहे ना छत्तीस क्रमांक छत्तीस नंबरचा प्रश्न बघा लोकमत निर्मिती प्रक्रिया ही खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते लोकमत तयार होताना लोकांचं मत आहे असं आपल्याला कळतं मग ही लोकमत निर्मितीची प्रक्रिया ही खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते नेता आहे ना राजकीय ग राहिल्यामुळे ओके राजकीय सहभाग बमध्ये राजकीय संस्कृती कमध्ये राजकीय संसूचन आणि ड राजकीय सामाजिकीकरण काय म्हणतोय नरेश राजकीय संसूचन का बरं कारण संसूचन वेगवेगळी माध्यम आहे टी व्ही आहे रेडिओ आहे यातनं लोकमत निर्मितीची प्रक्रिया होते असं म्हणणं आहे बरोबर आहे म्हणून उत्तर काय येणार मग क प्रश्न क्रमांक सदोतीस बघा खालीलपैकी कोणी लोकमत निर्मितीच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत म्हणजे लोकमत कसं निर्माण होतं याचे जे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत ह्या खालीलपैकी कोणी सांगितल्या अ प्राध्यापक डेव्हिडसन ब अल्मंड क डेव्हिडस्टन ड रॉबर्ट ढाल कोणी सांगितल्या आठवतात नाही आठवत इथे लक्षात ठेवायचं बेटा या स्टेजेस सांगणारा व्यक्ती पहिला अ आहे प्राध्यापक डेव्ही सन ओके प्रश्न क्रमांक अडोतीस घ्या खालीलपैकी कोणत्या कारणाने लोकमतात बदल होतो आहे ना एका लोकमत बदलतात ना पाहतो आपण काही दिवस या याला सपोर्ट करतील नंतर बदलून जातील कशामुळे बदलतात आपलं मत बदलण्यामध्ये कुणाचा रोल असतो तेही लक्षात घ्या एक वाढता राजकीय सहभागाने बदल होतो का राजकीय संस्कृतीत बदल झाल्याने होतो का की संसूचन माध्यमाने की राजकीय विकासाने सगळ्यात जास्त प्रभावी साधन कोणतं हो सांगा आपले विचार कोण बदलतं बऱ्याच वेळेस म्हणजे टी व्हीवरच्या बातम्या ऐकल्या की मग आपल्यालाच वाटतं अरे असं बरोबर आहे संसूचन माध्यमाने म्हणून इथे अडोतीसचं उत्तर काय येणार आहे क ओके एक प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा एखाद्या एक सार्वजनिक प्रश्नांवर लोकांनी व्यक्त केलेली मते अथवा त्यांचा दृष्टिकोन म्हणजे टिंबटिंब होय दिलीप लक्षात घे एखादा सार्वजनिक प्रश्न आहे त्याच्यावर लोकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहे अथवा त्यांचा दृष्टिकोन त्या संदर्भातला काय आहे त्याला आपण काय म्हणतो अ लोकमत ब संस्कृती क संसूचन हि ड विकास काय म्हणणार बरोबर आहे लोकमत म्हणतात कारण व्यक्त केलेली मतं आहेत ना ओके प्रश्न क्रमांक चाळीस आजचा शेवटचा प्रश्न तिसऱ्या भागातला लोकमत ही कशा स्वरूपाची संकल्पना आहे लोकमत ही कशा स्वरूपाची संकल्पना आहे अ निरपेक्ष ब सापेक्ष क वरील दोन्ही ड यापैकी नाही नाही समजला सापे निरपेक्ष म्हणजे कधीही न बदलणारी सापेक्ष म्हणजे परिस्थितीनुसार बदलणारी आता सांगा सापेक्ष निरपेक्ष दोन्ही आहे का की यापैकी नाही ओके आहे ना गणेश काय म्हणतो निरपेक्ष येऊ नाही शकत कारण लोकमत बदलतं काल लोकांचं वेगळं बेगड़, मत असतं आज वेगळं असतं मग हे मत कशाने बदलतं परिस्थितीनुसार म्हणून इथे लोकमत ही सापेक्ष संकल्पना आहे बेटा ती व्यक्तीनुसार स्थळानुसार काळानुसार बदलत असते तर म्हणून ती सापेक्ष कल्पना आहे हे लक्षात ठेवायचं आहे कृष्णा अशा प्रकारे मित्रांनो आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या या भाग अकरामध्ये राजकीय संसोचन व लोकमत तर यात लोकमताच्या संदर्भात आपण दहा प्रश्नांचा विचार केलेला आहे निश्चितच लोकमत म्हणजे काय लोकमताच्या संदर्भात लोकमत कसे बनते त्यासाठीची कोणकोणती कौन माध्यमं मा आहेत ही जाणून घेण्यास आपणास निश्चित मदत झाली असेल आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अद्यापही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ते व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होऊ शकेल ओके धन्यवाद